बोलती पुस्तके, ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक द. स. काकडे लिखित कादंबरी बिवळ्या, प्रकरण 11. सुगीनं चुलखंडावर कोरड्यास टाकलं होतं, मग तिनं लगेच भाकरी थापायला घेतल्या. बक्कासुऱ्याला चांगलं भरपेट जेवण हवं होतं, त्यात त्यानं बसल्या जागी आपल्या पेहरणीच्या खिशातनं बाटली काढली. सुगीकडनं त्यानं वाटी मागितली. सुगीनं बाटलीचं बूच काढलेलं पाहिलं, दारूचा वास त्या खोपटात पसरला. इलायती आहे का काय? सुगी बोलली. गांधीबाबानं सांगितलं ना, इलायती वस्तू वापरायच्या नाहीत, देशी माल वापरा. बकासुऱ्यानं आपलं देशी प्रेम सांगितलं. पर गांधीबाबानं देशी दारू प्यायला सांगितली नाही, तुम्ही देशी वस्तू वापरा. पण व्यसनाच्या वस्तू देशी असतील तर त्या बी फेकून द्या. सुगीनं आपल्याला क्रांतिकारकानं सांगितलेलं ज्ञान त्याला सांगितलं. सुगे, तू म्हणतेस खरं, पण व्यवहारात काही गोष्टींना फाटा देवा लागतोय. आम्ही दरोडेखोर हे समज जंगल पाठीवर घेऊन दौड करतोय. सावकाराचं वाडं, पाटलांचं वाडं यांच्यावर दरोडा टाकतोय. किती दगदग होते ती काय सांगायची. त्यात गोऱ्या पोलीस अंमलदाराच्या पोलिसांनी कुमक घेऊन आमच्या तळावर हल्ला केला तर मी एक जीवावर उधार होऊन लढेल, सोन्या जीवावर होऊन उदलढेल, पर बाकीचं साथीदार. सुगी ते समज ऐकत होती, धर्मा ते ऐकत होता. त्या बोलण्यानं धर्मा वेगळ्याच विचारात गुंतत होता. आपणाला ह्या बकासुऱ्यानं बंदूक शिकवली आहे. आपण आपल्या गळ्यात काडतुसांची माळ करून घोड्यावर स्वार झालोय. समोरनं गोऱ्यांची लष्करी फौज आली आहे आणि आपण जीवावर उदार होऊन बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव करतोय. त्या समद लष्कर खाली पाडलं जातंय. दुसऱ्या दिवशीच्या पेपरात मग आपला क्रांतिकारक म्हणून मोठा फोटो, आपला पराक्रम लिहिला जातोय. बिबळ्या, तुला पण एक बारी देशी दारू घे, चांगली महवाची आहे पी. बकासुऱ्यानं एक दोन वाट्या आपल्या पोटात रिचवून उरलेली दारू वाटीत उतून धर्मापुढं करीत म्हणलं. धर्मानं चुलखंडावर भाकरी भाजणाऱ्या सुगीकडं पाहिलं. ही दारू पिऊ की नको म्हणून सुगीला तो विचारण्यासाठीच तिकडं पाहायला लागला होता. बक्कासुराच्या हाती तुम्हाला सोपवायचा आहे बंदुकीला, तेव्हा तो गुरु तुमचा, तेव्हा गुरुमंत्र घ्या. गुरुनं दिलेलं हे तीरथ घ्या आणि बंदुकीला हात लावा. बक्कासुऱ्या सुगीवर खुश होता. ही आपल्याला धर्माची बहीण भेटली आणि आपल्याला तिच्याशी असं मन मोकळं बोलण्याचा आनंद मिळतोय, यात तो वेगळंच सुख घेत होता. सुगे, मी ह्या तुझ्या बिबळ्याला 2 रोज घेऊन जाऊ का आपल्या भीमाशंकरला? म्हणजे त्या जंगलात ह्याला मी बंदूक शिकवतो की बिबळ्याला. आणि ह्या जंगलात काय झालं? आमच्या टोळीला पकडायला फिरंगी पोलीस अंमलदारानं आपली माणसं जागोजागी पेरलीत. तो सोन्या बी माया पार्थिवर आहे. मग आता टोळी कुठं आहे तुमची? 8 दिवस प्रत्येकानं आपल्या माणसात जाऊन राहायला सांगितले सोन्यानं. म्हणजे प्रत्येक आपापल्या बायकापुरात जाऊन जरा मोकळा होईल, त्याच्या घरच्यांना बी बरं वाटेल. मात्र पोलिसांचा वास लागला तर समजाने दाऱ्या घाटाच्या खाली भेटायला सांगितलंय. तुझा सोन्या फारच डोकेबाज हाय, त्याला आपल्या टोळीच्या बायकापुरांच्या संसाराची बरीच काळजी आहे. असं असेल तर कोण कट्टाळ सोन्याला? तुईन त्या सोन्याची एकदा गाठ घालून देतो. तू खरं म्हणजे मला त्याच्याकडे घेऊन चालाय पाहिजे. त्यालाच मी तुझ्या घेऊन येतो की तो बोलला. रात्री मग गप्पा करीतच बक्कासुऱ्याने बिबळ्या जेवले
त्यांना सुगीनं दणकून जेवायला घातलं. धर्माला पहिल्यांदा दारूची चव लागल्यानं त्याला आपण एकदम अंतराळात गेलो आहे असं वाटलं. त्या अवस्थेतच तो वेड्यागत जेवत राहिला. सुगीलाही मग त्यामुळं पार गुंग व्हावं लागलं. दारूच्या व्यसनानं माणसं सारखी पीत बसतात, त्यांना जेवण कमी जातं आहे किंवा जेवलेलं ते ओकतात, बायका पुराणा मारहाण करतात. अशी कितीतरी उदाहरणं तिनं तिच्या ठाकर जमातीत पाहिली होती. पण बकासुऱ्याचं दारू पिणं आणि धर्माला पाजणं यात तिला तर नवाच अनुभव आला होता. या दारू पिण्यानं तर माणूस चांगलं खाऊ शकतो, बोलू शकतो आणि हिमतीनं आपल्या पायावर उभा राहू शकतो. असं दारू पिणं असेल तर माणसाची सारीच परिस्थिती वेगळी राहील. बक्कासुऱ्या सोन्या ठाकराच्या दरोडेखोर टोळीतला, त्यामुळं त्याला दिवसा उजेडी तसं वागदऱ्यातून जाता येणं ठीक नव्हतं. धर्मा काय रात्री दिवसा कधी पण जाऊ शकत होता. त्याला कोणताही गोरा पोलीस अंमलदार हात लावू शकत नव्हता. त्याला पकडलं तर तो आपल्या खुनेवर सुटत होता. त्याच्या खोपटात पोलीस जाऊन चौकशी करू शकत होते. त्या तो आता जुन्नरच्या पाटलाच्या पण ओळखीचा झाला होता. मी पण आले असते भीमाशंकरला, ती बकासुराला बोलली. तिला पण आपल्या आईवडिलांना भेटायची इच्छा झाली होती. पण धर्मा बकासुऱ्यासोबत बंदूक शिकायलाच तिकडे जात असल्यानं तिच्या बैलगाड्या आणि गुराढोरांचा प्रश्न होता. गुन्हा म्हातारा असता तर त्याच्या जनावरानं ती सोडली असती. पण नरभक्षकानं गुन्हाला खाल्ला आणि त्याच्या बायकोनं मग बरीच गुरं विकली. थोडी गुरं तिनं ठेवली, त्याशिवाय ती बिचारी काय करू शकत होती. रोज धर्माच गुरे सोडायचा, त्यांच्या मागणं जायचा, सोबत सुगी असायची, दोघांच्या हाती हत्यारं असायची. पण आज ती एकटीच होती. तिच्या एका हातात फरशी होती तर दुसऱ्या हातात कुराळ होती. वाघदऱ्याच्या धबधब्याकडे तिची गुरं आली. पाणी आटून तिथं मोठीखाली डोप तयार झाली होती. तिथं दोन तीन खडकांना सुगीनं शेंदूर थापला होता. ती जागा भयान भेसूर होती. असल्या भयान भेसूर जागी शेंदूर थापला की आपोआप देवाला मानलं जातं. लोक त्या देवाच्या पाया पडतात. आपण जर येऊन दर्शन घेतलं नाही तर हा देव आपल्याला काही अशा घडतील, त्यो आपल्या मागे लागेल, ही भीती त्याला वाटते. आणि अशानंच मग हे असे देव माणसाने निर्माण केले आहेत हे सुगीला माहीत होतं. त्यातूनच तिनं तो वाघदऱ्यातल्या धबधब्याचा देव निर्माण केला होता. त्यामुळं तिला त्या देवाची भीती वाटण्याचं कारण नव्हतं. तरी पण असल्या जागेची एक अनामिक भीती मनात तरळतेच. धबधब्याचं पाणी बरंच खाली गेल्यावर ते डोह का तयार झाला होता, त्या डोहात आंघोळ करायला हरकत नव्हती. सुगी चांगली पोहणारी होती. लग्नाआधी ती पाय आदू असतानाही पोहायची, नंतर तिचं पोहणं बंदच झालेलं होतं. आज आपण बऱ्याच दिवसानं पोहायला हवं असं तिच्या मनानं घेतलं. डोहाच्या बाजूला गुरं चरायला लागल्यावर तिला डोहात दोन तीन दगडी फेकून अंदाज घेतला. आवाज चांगलाच येत होता, पाणी खोल होतं, पाण्यात गाळ पण नव्हता. त्यामुळे बुडी मारली तरी गाळाचा उमदळ वरती फारसा येणार नव्हता. आपण कोरडं लुगडं चोळी आणली असती तर बरं असा विचार मनात आला. पण तसा विचार करूनही काही उपयोग नव्हता, कारण सकाळी तिनं आंघोळ केली होती. सकाळी भिजवलेले कपडे तिनं आपल्या खोपटात धुवून अडका बांधलेल्या लाकडावर वाळू घातले होते. सूर्य माथ्यावर येऊ लागला. डोहाचं पाणी तसं फारसं गरम झालेलं नव्हतं, अंगाला ते थंडावा देणारं होतं. पाण्याबाहेर आल्यावर अंगाला ते हुडहुडी भरवणारं होतं. पण पोहण्याची उबळ ज्यादा होती. आपण पुरुष असतो तर दोन बोटांची लंगोटी लावूनसुद्धा ह्या पाण्यात लगेच उडी घेतली असती. पण आपण पडलो स्त्री, आपल्याला अंगावरचे संपूर्ण कपडे काढता येत नाहीत. पुरुषानं संपूर्ण कपडे काढले आणि पाण्यात उडी घेतली तरी त्याला त्याचं काही वाटत नाही. स्त्रीला मात्र तशी गोष्ट नाही. कंबरेवर किंवा कंबरेखाली ती उघडीच राहू शकत नाही. संपूर्ण कपडे तिने घातले तरी तिचं देह सौंदर्य पुरुष मागून पुढून पाहत राहतात.
ती चुळी लुगड्याशिवाय उघडी दिसली तर मग? तिनं वागदऱ्याच्या धबधब्याखालचा तो डोह पाहिला. जवळपास कोणीच नव्हतं. खूप खाली बगळे पाण्याच्या काठाला एका पायावर उभे राहून तांबडपणे मासे पाण्यातनं उचलत होते. टिटव्या उगाचच टिवटिवत होत्या. रानात पाखरं मारणारी भिल्ल ठाकर रामुशीची पोरं दिसत नव्हती. तिनं आपली फरशी आणि भाला डोहाच्या कडेवर ठेवला आणि अंगाच्या चोळी लुगड्यानिशी तिनं डोहात उडी घेतली. घरात आंघोळ करताना केसांना पाणी न लावता आंघोळ करता येते, पण नदीच्या पाण्यात पोहायला उडी मारून उतरल्यावर केस संपूर्ण भिजताना डोकं फडक्यानं बांधलं तरी केस भिजतातच. मग ते सुकं करणं कठीण. गुरामागं फिरताना ते सुकवायचं म्हणजे डोकेदुखीच. तिने दोन तीन हात मारले, हातपाय हलवले, पाण्यात आपटले. सुसर आरामात तरंगत जावी तशी ती तरंगत जायला लागली. तिचं बालपण मग तिच्यापुढं दुडदुडत धावत आलं. साऱ्या ठाकर जातीच्या गरीब पोरी पाण्यात पोहायला जायच्या. अंगावर धड कपडे नसायचे. आईच्या फाटक्या लुगड्याच्या फाळ्या कंबरेभोवती गुंडाळलेल्या असायच्या. अंगात काही नसायचं, छातीवर काही दिसत नसायचं. तोपर्यंत उघडेपण असायचं. पण वय वाढायला लागलं की आईची फाटकी चुळी अंगात अडकवायची, नाहीतर बाप्पाच्या धोतराची हातभर धांदुरी अंगावती गुंडाळायची. बाईचं शरीर हे लहानपणापासूनही असं जपावं लागतं. बरं, हे शरीर धोकेबाज पण फार. ह्याला कोणाला हात लावू द्यायचा नाही. मनाविरुद्ध कोणी हात लावला तर कलंकित होतंय. त्याच्यावर अत्याचार झाला तर पापाला फळं लागतात. ज्यानं ते पाप लादलंय तो नामानिराळा. त्याची शिक्षा कोणाला तर स्त्रीला. डोहात पाणी कापताना तिच्या डोक्यात स्त्री देहाविषयीचे कितीतरी विचार येत होते. आपण एका पायानं अधू असलो तरी देखणेपणामुळं आपण सर्वांचंच आकर्षण ठरलो होतो. प्रत्येक वेळी आपल्याला जपावं लागलं होतं. कोणाच्याच मोहाला आपण बळी पडलो नाही. जंगलात जांभळं करवंद तोडायला गेलो की कितीतरी पुरुष भेटायचे, हात लावायला बघायचे, टपोरी जांभळं करवंद पाहून चावट बोलायचे. आपण त्यांचं बोलणं टाळायचो. भीमाशंकरला दर्शनाला बैलगाड्या घेऊन लोक यायचे. त्यांना जांभळं करवंद विकताना त्यातील तरुण पोरं हाताला हात लावायला बघायची, अंगाला मागून पुढून निसरता स्पर्श करायचे. सर्व जाणवायचं, पण मग आपण बाजूला व्हायचं. जांभळं करवंद विकली गेली नाहीत तरी चालतील म्हणून बळेच बाजूला व्हायचं आपण. कोणी बाई माणूस भेटलं तर आपण जांभळं करवंद स्वस्तात विकायचो. पुरुष म्हातारा काय आणि तरणा काय, तिचा त्यांचा तिरस्कारच करायचा. न कळत्या वयात सुद्धा काही म्हाताऱ्या पुरुषांनी आपल्या गालाचे पटापट आदाशासारखे मुके घेतल्याचे तिने अनुभवले होते. तीन चार वय असताना सुद्धा हे काय म्हणून दुसऱ्या पत्नीला चावटपणे हात लावणारे पुरुषही तिने पाहिले. बक्कासुऱ्याचा अनुभव मात्र तिला लाख मोलाचा वाटला. हा एवढा मोठ्या दरोडेखोरात टोळीतला, पण भयान रात्री भेटला असताना सुद्धा तो आपल्या कसा भावासारखा वागला. त्याची आपण गवताची वळलेली दोरी खेकडं पकडण्यासाठी चोरली हे त्यानं आपल्याला सांगितल्यावर सुद्धा त्यानं आपणाशी त्याचं भांडवल केलं नाही. तो आपल्याशी भावासारखाच वागला. आपल्या धर्माला बिबळ्या बनवायचं धाडस आपण त्याच्याकडूनच घेतलं. बकासुऱ्या भेटला नसता तर त्या रात्री आपण जे खोपटं सोडलं त्या खोपटात पुन्हा मागं गेलो पण नसतो. धर्माला आपण सोडूनच निघालो होतो, पण आपण त्या रात्री वाचलो. डोहाला तिनं चांगल्या 10-15 फेऱ्या मारल्या तेव्हा तिच्या डाव्या अधूपायाला गारवा जाणवू लागला. पाय बधीर होतो का काय असं तिला वाटलं. ती मग तशीच खडकाच्या टपऱ्याकडे येऊ लागली. खडकाकडे येताना ती उत्ताने पोहत यायला लागली. तिनं आपल्या चोळीच्या गाठीकडं पाहिलं तर तिची घुमटदार छाती चांगलीच भिजली होती. चोळी असूनही तिचा तो आकार तिला खूप आवडला. तिनं आपले दोन्ही हात आपल्या छातीकडे नेले. हात छातीवर ठेवतानाच ती तशीच खाली बुडाली, कारण पाणी कापणारा हात छातीकडे गेलं होतं. हातानं पाणी कापून ती वर आली तर पाण्यात कुणीतरी उडी घेतली होती. त्या आवाजानं ती सावध झाली. कोण आलंय म्हणावं हे?
तिनं घाईनं पाणी कापलं आणि ती डोहाच्या काठावर धावली. पण पाण्याबाहेर गेलं तर आपल्या ओल्या वस्त्रातलं रूप लुटण्याचा प्रयत्न केला जाईल. पाण्यातच आपण राहिलो तर आपलं शरीर तरी पाहिलं जाणार नाही, कारण पाण्यात फक्त आपण आपला चेहराच तेवढा वरती ठेवून सुरक्षित राहू शकतो. पाण्यात कुणी उडी मारली हे पाहण्यासाठी तिनं उडी मारल्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला, तर तिच्याच खालून उडी मारणाऱ्यानं उसळी घेऊन तिला आल्हाद पकडलं होतं. नशीब तिनं त्या डोहात पडलेली उडी एका माणसाची आहे हे पाहिलं होतं. नाहीतरी असं डोहात एकदम कुणीतरी पाण्याखालून पकडलं म्हणून ती मरणाची घाबरली असती. आपल्याला डोहातल्या भूतानं पकडलं म्हणून घाबरली असती आणि मग तिच्या अंगातलं ते भूत गेलं नसतं. त्या भूतानं मग तिची जिंदगीच इजवली असती. तिनं शेंदूर थापलेला धबधब्याचा देव पण मग तिला वाचवू शकला नसता. आपल्याला पाण्यात धरलं गेलं हे लक्षात येताच सुगी सावध झाली. आपण लग्नाआधी पोहत होतो, त्यानंतर डोहातलं पाणी आपण बरेच दिवस पाहिलेलं नव्हतं, त्यात पोहलेलोही नव्हतो याची तिला जाणीव होती. आपण फार सफाईनं ह्या डोहातनं बाहेर पडणं कठीण. त्यात तिचा डावा पाय पाण्यात तिला सफाईनं चालवता येणार नव्हता. आपल्याला पाण्यात पकडलेला पुरुष आहे आणि तो आपल्याला पकडतो हे ध्यानात येताच त्याचा उद्देश तिच्या ध्यानी आला. हा पाण्यातच आपल्याला जवळ घेऊ पाहतोय म्हटल्यावर त्याच्या हातून सुटण्याचा ती प्रयत्न करू लागली. तिच्या हातात भाला फरशी असती तर तिनं त्याला जमिनीवर आडवा केला असता, पण ते तर पाणी होतं. तिच्या त्या प्रतिकारानं तो पुरुष पण थोडा थबकला. आपण म्हणतो तेवढीही दुबळी नाही हे ध्यानात आल्यावर त्यानं तिच्यावर चालवलेली धडपड कमी केली. त्यानं तिला पाण्यातनं नीट उभी करण्याचा प्रयत्न केला. मग बोलला, मला ओळखलंस? कोण? लक्मा मामा? तुम्ही? मी लक्मा मामा? कोणी सांगितलं तुला? तुम्ही लक्मा मामाच माझ्या नवऱ्याचे तुम्ही मामा. तुमचं गाव पांगरी माथा. आपण हिला मागच्या वेळी खोपटात जाऊन जो हिच्याशी खेळ केला होता तो खेळ ही विसरू शकलेली नाही. तेव्हा तिला त्याच नावानं आपण फसवायला हवं. हा हा, मी तुझा लक्मा मामाच पांगरी माथ्याचा. म्हणजे आपण जवळचे नातलगच. तुम्ही मागे चांगलं मला लाडू खायला आणले होते, तिनं त्याला साथ दिली. आत्ता बी तुला लाडू खायला आणलेत, तो तिला बोलला. मी तुमची किती रोज वाट पाहायची, पर तुमचा पत्त्या? ही आपल्यापेक्षा दोन पावलं पुढं चालणारी आहे हे तो समजला. खोटं बोलतेस तू. काय खोटं बोलले मी? तुझ्या नवऱ्याला खरं ते सांगितलंस. काय सांगितलं मी? तुम्ही लक्मा मामा हाय हे मी त्याला सांगितलं. मग वळाकलं का त्यानं? चांगलं वळाकलं, ती बोलली. मी त्याचा मामा नाही हे त्यानं सांगितलं असेल. पर मी ओळखते तुम्हाला, तुम्ही लक्मा मामाच. तुम्ही मला भेटायला आलात खरं की नाही? ही आपली बरोबर चिरपाड करते हे ध्यानात आल्यावर त्यानं तिचे दोन्ही हातच धरले आणि ते आपल्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हाती ताकद होती. तिचे दोन्ही हात गळ्यात येताच त्यानं तिच्या कंबरेला हात घालून आपल्याकडं पाण्यात ओढलं. तिनेही ती संधी घेतली. त्याच्या गळ्यात पडताच तिनं आपल्या हाताचे पंजे त्याच्या गळ्याभोवती दाबण्यासाठी गुंफले. तिने मग चपळाईनं त्याचा गळा दाबला. डोहात पाणी गारच होतं. डोहात पायावर उभं राहता यावं एवढा त्याचा तळ उथळ नव्हता. डोह खोल होता, त्यामुळं पायानं उभ्यानं पाणी कापून आपल्या हाताशी असलेला सुगीचा भार तो सहन करू शकत नव्हता. सुगीनं तर पायानं पाणी कापणं कमीच केलं होतं, त्यामुळं सर्व भार त्याच्यावर पडत होता. आत्महत्येसाठी दगड गळ्याला बांधावा आणि पाण्यात आत्महत्येसाठी उडी घ्यावी, तसं ते झालं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.